हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल एन्जॉय लाईफ विथ कुकिंग. आज आपण बघणार आहोत घरगुती चिकन सुक्क रेसिपी. त्यासाठी मी इथे 400 ग्रॅम चिकन घेतले आहे आणि त्याला मी मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवले आहे. ह्यासाठी लागणारा मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी लसूण घेतले आहे 8 ते 10 पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, ही 1 हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतले आहे. एका पॅनमध्ये मी आता ऑइल गरम केले आहे आणि त्यात मी आता मॅरिनेट केलेले चिकन ॲड करत आहे. हे चिकन आपल्याला तेलावर 4 ते 5 मिनिट चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. हे आता आपण झाकण ठेवून 1-3 ते 4 मिनिट चांगली याला वाफ येऊ देणार आहोत. यात आपण मीठ ॲड केलेले असल्यामुळे याला थोडेसे पाणी सुटते. यात वरनं आपल्याला पाणी बिलकुल ॲड करायचे नाही आहे. ह्याच पाण्यावर आपल्याला हे चिकन शिजवायचे आहे. इथे मी मसाला बनवत आहे, त्यासाठी मी 1 मोठा कांदा आणि 2 छोटी टोमॅटो मिक्सरमध्ये ॲड केली आहेत. ह्याची आता मी एक पेस्ट बनवून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे ही मी पेस्ट बनवून घेतली आहे. एका कढईत मी 1 चमचा तेल ॲड केले आहे. तेल गरम झाले की त्यात मी हा कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण ॲड केले आहे. हे तेलावर आपल्याला 7 ते 8 मिनिट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. हे आपण कच्चेच मिक्सरला बारीक केल्यामुळे तेलात आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे. याचा कच्चा जो वास आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे. दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमवर हे आपल्याला शिजवायचे आहे. त्यानंतर झाकण ठेवून ह्याचे पूर्ण पाणी संपेपर्यंत हे आपल्याला शिजवायचे आहे. हे बघा, ह्यातले पाणी संपल्यावर यात मी पुन्हा थोडेसे पाणी ॲड करून हे 2 ते 3 मिनिट चांगले परतून घेत आहे. हा मसाला आता आपल्या चांगल्या प्रकारे तळून झाला आहे. यात आता आपण मसाले घालणार आहोत. मिरची आणि कोथिंबीर, आले लसणाचं जे वाटण आपण बनवलं आहे ते यात घातले आहे. ते 2 ते 3 मिनिट परतून झाल्यानंतर ह्यात आपण आता 1 ते 1.5 चमचा गरम मसाला ॲड करणार आहोत. त्यानंतर यात आपण 1/2 चमचा लाल मिरच पावडर ॲड करणार आहोत आणि थोडीशी धनिया पावडर पण ॲड करणार आहोत. अगदी थोडेसे पाणी टाकून आपण हे मसाले चांगले शिजवून घेणार आहोत. या मसाल्याला आता आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. त्यासाठी मी यावर झाकण ठेवले आहे, म्हणजे हे लवकर परतून होईल. 1-3 ते 4 मिनिटानंतर याला हे बघा, अशा प्रकारे याला तेल सुटते. आणि ह्यानंतर यात आपण आता चिकन ॲड करणार आहोत, जे आपण पॅनमध्ये फ्राय केले होते. त्याबरोबर जे थोडेफार पाणी यात असते तेही आपण यात ॲड करणार आहोत. आणि ह्याच पाण्यावर आपण हे आता चिकन शिजवून घेणार आहोत. यावरवरनं अगदी थोडेसे मीठ आपल्याला ॲड करायचे आहे. ऑलरेडी आपण यात मीठ ॲड केलेले आहे. हे मीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता आपण ह्याला झाकण ठेवून चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत हे कुक करायचे आहे. एक 10 ते 15 मिनिटानंतर हे बघा, अशा प्रकारे हे चिकन अगदी तयार झाले आहे. वरनं यावर आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीरही आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे हे झणझणीत असं चिकन सुक्क तयार झालेले आहे. भाकरीबरोबर किंवा रोटीबरोबर हे खायला अत्यंत सुंदर लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.